आंबोली रोड वर अवैधरित्या मद्याची वाहतूक, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त, कोल्हापूर विभाग भरारी, पथक विभागाची कारवाई। गावसे गावाच्या हद्दीत आंबोली आजरा रोड वर अवैध मद्याची वाहतूक करीत असलेल्या मारुती व्हॅन मधून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग भरारी पथकाने 26 मार्च रोजी दुपारी गवसे गावच्या हद्दीत आंबोली ते आजरा रोड वर अवैध मद्याची वाहतूक करीत असलेली आणि गोवा राज्यात विक्री करण्यासाठी आणलेली विदेशी मद्याची मारुती व्हॅन सापळा रचून पकडली। या कारवाईत विविध ब्रँडच्या 180 मिलीच्या एकूण 384 सीलबंद काचेच्या बाटल्यांसह 750 मिलीच्या 420 सीलबंद काचेच्या बाटल्या असे एकूण 43 बॉक्स सापडले असून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्या प्रकरणी डॅनिश फर्नांडिस वय 26 या इसमास अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोल्हापूर विभाग या पथकाने माननीय विभागीय उपायुक्त श्री यशवंत पवार यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक PR पाटील, दुय्यम पोलीस निरीक्षक RG एवलुजे, श्री JS पवार तसेच कॉन्स्टेबल सर्वश्री सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, संतोष बिराजदार, दीपक कापसे यांनी केली। पुढील तपास पोलीस निरीक्षक RG एवलुजे करीत आहेत। कोल्हापुरी कारभासाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट साठी बेल आयकॉन वर क्लिक करा।